पाहुयात पुढची बातमी. गणेशोत्सव विसर्जन पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आलंय. या अंतर्गत रंगीत तालीम करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन पासून निघालेला हा दंगा काबू नियंत्रण रंगीत तालीम गणेश नगर बस स्थानक फुलाबाई चौक मेन रोड या मार्गे पोलीस स्टेशन मध्ये विसर्जित करण्यात आलाय. सण उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी, सर्व धर्मीयांनी एकोप्यानं सण साजरे करावेत यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्तानं देण्यात आलाय. मोहिमेत एकूण 20 पोलीस कर्मचारी आणि 25 होमगार्ड सहभागी झाले होते. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग मॅडम यांच्या आणि अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी DYSP श्री वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या आगामी गणेश विसर्जन महोत्सव आणि मोहरम, आज मोहरम आहे, दोघांच्या मिरवणुका आज कळवण शहरात आहे. जनतेला शांत जनतेला हा संदेश जावा की पोलीस पूर्ण तयारीनिशी आहेत आणि जे कायद्याचं भंग करतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस डिपार्टमेंट तयार आहे. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा आणि दोन्ही सण शांततेत आणि अतिशय उत्साहात साजरे व्हावेत या उद्देशाने माननीय UGPO साहेबांच्या उपस्थितीत आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे 20 कर्मचारी आणि 25 होमगार्ड असे गावामध्ये पथसंचलन करण्यात आलेलं आहे.